पुण्यातली तरुणाई भरपूर क्रिएटिव्ह आहे आणि याचं उदाहरण वारंवार बघायला मिळतं ते एका खास ग्रुपच्या माध्यमातून. या ग्रुपमधलाच एक मेंबर आपल्या बरोबर आहे. मित्र सगळ्या एकत्र आल्यानंतर किती दंगा करू शकतात, किती धमाल करू शकतात आणि काय काय गोष्टी त्यातनं बाहेर येऊ शकतात हे सगळं ज्याच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण. तो अमेय आपल्या बरोबर आहे. सध्या तर म्हणजे फुल सेलेब मोड मध्ये आहेस तू, पण अनेक वर्ष तुला पाहतोय आम्ही. तर सुरुवात तुझी जी होती की नाटक कंपनीच्या पूर्वी बीएमसीसी मधनं नाटक करत असताना पुरुषोत्तमचा सगळा फेज असेल याही पूर्वीपासून मला वाटतं तू या सगळ्याकडे वळलायस. काय होती सुरुवात? ऍक्च्युली मी सुरुवात खरं तर बालनाट्यापासून केली होती, कारण की माझे आम्ही एका जॉईंट फॅमिलीत राहायचो, तर माझे बरेचसे चुलत भाऊ वगैरे होते, तर सगळे स्पोर्ट्समध्ये वगैरे खरंच एक्सपर्ट होते आणि खूप चांगले स्पोर्ट्समन होते. तर ते क्रिकेट वगैरे फार चांगलं खेळायचे उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि मला तर ते काही त्यांच्यासारखं जमायचं नाही, तर मी प्रयत्न करायचो आणि मग आईला असं वाटायचं की हा काय करत असतो उन्हाळ्याच्या सुट्टीत, टाईमपास करतो, वेळ वाया घालवतो. म्हणून आमच्या ओळखीचे एक जण नातेवाईक होते, ते म्हणले की याला जर असं अभिनयात वगैरे इंटरेस्ट असेल, कारण गॅदरिंगमध्ये वगैरे मी थोडंफार करायचो, तर मग ह्याला अशा बालनाट्याच्या शिबिरात गेला. म्हणून दिलीप नाईक म्हणून आहेत पुण्यात, तर त्यांच्या शिबिरात मला पहिल्यांदा मी गेलो आणि मग तिकडनं अभिनयाला सुरुवात झाली. चहा घेऊया मस्त. तुम तुम चहा घेणार? तुम 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 चहा घेणार? तुम उत्तम. चहा चहा तुम चहा तुम तुम व्यावसायिक रंगभूमीवरती पदार्पण या पुरुषोत्तम मधनं पुढे गेलास आणि त्यानंतर तू जे केलंयस म्हणजे संगीत नाटक असेल किंवा अनेक प्रायोगिक नाटकं तुम्ही नाटक कंपनीच्या माध्यमातून केलेलीच आहेत आणि त्याच्या बरोबरीने सिनेमा सुद्धा तुझा आला ज्याच्यातली तुझी भूमिका म्हणजे हा तूच आहेस का असं अनेकांना प्रश्न विचारावा लागला असेल. नाही, मला असं वाटतं की बेसिकली तुम्ही माणूस म्हणून थोडे जे असता ते सुद्धा थोडंसं तुमच्या कामात उतरतं आणि बेसिकली काय आहे की तुम्ही ते पात्र वाटणं फार गरजेचे असतं. मला तर असं वाटतं की तुम्ही तुमच्यापासून खूप वेगळं पात्र जेव्हा प्ले करता ते थोडं सोपं जातं, कारण की तुम्हाला पूर्णपणे शून्यातनं सगळं क्रिएट करायचं असतं, पण तुमच्या स्वभावाच्या आसपास जाणारं थोडंसं पात्र असेल तर जास्त अवघड पडतं, कारण की ते पात्राची सुद्धा थिन लाईन तुम्हाला सांभाळायची आहे आणि एक ॲक्टर म्हणून सुद्धा चांगलं काम करायचं. सो त्या गोष्टी खूप ट्रिकी आहेत, पण आता असं दिसतंय की आता शटर नावाचा जो सिनेमा आहे माझा 3 जुलैला रिलीज होणार आहे, त्यात पूर्णपणे एक वेगळाच रोल आहे, तर त्यात एका रिक्षावाल्याचा रोल आहे आणि आत्ता जी मालिका चालू आहे दिल दोस्ती दुनियादारी त्या एका म्युझिक कंपोजरचा रोल आहे. तर एकाच वेळेस एवढे वेगवेगळे रोल्स करायला मिळणे हे सुद्धा मला भाग्य वाटतं, पण ते सुद्धा तुम्ही चूज करावे लागतात, कारण आजच्या काळात असं आहे की तुम्ही एकसारखा रोल केला तर तो लोकांना आवडला तर तुम्ही टाईपकास्ट होण्याची फार शक्यता असते. पोपट 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 कोण आहे? एक बाई सांभाळत दुसरीकडे जायचं म्हणजे रहस्य आलं. गावात कोणी बघितलं तर बोंबा बोंब होईल. समजा मसालाचा झग जुळून येतो. ऍक्शन. मला वाटलं काहीतरी मुंबई स्पेशल असेल. जीव चळतोय माझा. मेल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सुद्धा पाहिलं म्हणजे मिसेस अन्नपूर्णापासनं ते सिनेमामधली आय्या मधली भूमिका तुझी किंवा आता दिल दोस्ती दुनियादारी मध्ये इतका कॅज्युअली फिट बसतो असतो त्याच्यामध्ये की खरंच असाच तू आहेस का? प्रत्येक रोल मध्ये पाहताना विचार करावा लागतो असा प्रत्येकाला प्रश्नही पडत असतील. मला असं वाटतं जर असं वाटत असेल तर थँक्यू पहिले, खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. पण या सगळ्यामागे मी ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे त्यांचा खूप मोठा हात आहे, कारण एखाद्या ॲक्टरला इतपत जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटू द्यायचं असेल की कॅमेऱ्याचं अस्तित्वच नाही असं त्याच्या कामातनं वाटलं पाहिजे किंवा स्टेजवर काम करताना सुद्धा की ॲज इफ यू ओन द प्लेस, ही जी काही जागा आहे या विंगेपासून त्या विंगेपर्यंत ही माझी आहे, असं हे दिग्दर्शक तुमच्यात हे भाव इन्कल्केट करत असतो. आणि माझ्या नशिबाने मला खूपच चांगले दिग्दर्शक मिळालेत, म्हणजे नाटकं मी ज्यांच्याबरोबर केली आहेत, निपुण धर्माधिकारी असेल, आलोक राजवाडे असेल, तर माझ्या वयाचेच आहेत, ते माझे मित्र आहेत. सो ते मला समजून उमजून माझ्यातनं कसं काम काढून घ्यायचं हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. पोपटमध्ये सतीश राजवाडे असेल तर तो तर एक्सपर्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यांनी वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टर्सकडनं काम काढून घेतलं आहे. आणि विनोद लवेकर, मला तर विनोद दादाबरोबर खूप वर्षांपासून काम करायचं होतं, काही ना काही कारणांमुळे राहून गेलं होतं. थोडीशी आमची बॅकग्राऊंडसुद्धा सिमिलर आहे, त्याचंसुद्धा प्रायोगिक नाटकाची बॅकग्राऊंड आहे आणि तोसुद्धा त्याचासुद्धा हा प्रयत्न होता की एरवी तू जसा दिसलास त्यापेक्षा अपिअरन्ससुद्धा वेगळा वाटला पाहिजे आणि कामातनंसुद्धा वेगळा वाटला पाहिजे. म्हणून अत्यंत एका स्लाईस ऑफ लाईफ कम कॉमेडी सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी माझ्याकडनं इतकं कंपोज्ड असं संयमी काम करून घेतलं तर हे क्रेडिट त्यालाच जातं असं मला वाटतं. अंगावरची कापड काढ तुम्ही करा तुमचं काय ते मी नाही येत करू या. तुम्ही
मध्ये वाजती घंटी टंटना पोपट झाकून ठेवला तरी बी पंचायत आणि त्याबद्दल बोलायला गेलो तर आपलीच खोटी समजा मामला गुपचूप गुपचूप ही सुरुवात आहे तुझी इथून पुढचे स्वप्न खूप मोठी आहेत पण प्रायोरिटीने काय करायची इच्छा आहे कारण जसं आपण म्हणलं की एकीकडे जेव्हा आयडेंटिटी निर्माण होते त्याचाच उपयोग रंगभूमीसाठी सुद्धा वेगळ्या अर्थाने होत असतो आणि तुम्ही वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून खूप सगळ्या गोष्टी करताय खूप प्रयोग करताय काय नवीन करायची इच्छा आहे तुझी काय प्लॅन्स आहेत मला फार महत्त्वाचं वाटतं की असं व्हावं आयुष्यात की आपल्या नावावर लोकांनी नाटक बघायला हवं आपल्या नावांवर फिल्म्स बघायला गर्दी व्हावी आणि तेवढं नाव कमवणं फार सोपं नसतं म्हणजे तुम्ही लाखोंच्या संख्येत लोकांनी तुम्हाला बघायला तिथे यावं ती एक्सक्लुझिव्हिटीसुद्धा मेंटेन करणं मला फार महत्त्वाचं वाटतं सगळीकडेच जर आपण लोकांना दिसत असू तर ती कितपत मेंटेन होणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहे त्या सगळ्या गोष्टी मला सांभाळून काम करावं असं वाटतं आणि असे काही टार्गेट्स किंवा अशी काही मेजर स्वप्न नाही आहेत पण पुढे जाऊन कधीतरी प्रोड्युसर व्हायला आवडेल म्हणजे मला जशा फिल्म्स बघायला आवडतात मला जशा फिल्म्स करायला आवडतात मला जशी नाटकं करायला आवडतात त्या गोष्टी स्वतः आपण क्रिएट करायला आवडतील कारण दरवेळेस आता वय असं आहे की वाट बघावी लागते कोणीतरी अशी चांगली सिरियल आपल्याकडे घेऊन यावी आणि मग आपण ऑडिशन द्यावी किंवा चांगलं स्क्रिप्ट घेऊन यावं नाटकाचं चांगली फिल्म आपल्याला ऑफर व्हावी पण माझ्यासारख्या समविचारी लोकांसाठी जर मी काम जनरेट करू शकलो तर ती मला खरी अचीवमेंट वाटेल या खास कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत त्या दिग्दर्शिका मीना नाईक यांना आजपर्यंत अनेक म्हणजे बालनाट्य चळवळीमध्ये तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात आणि अनेक बालनाटकांमध्ये पपेट्सचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा त्याची तुम्ही सुरुवात केली पण नक्की हे तुम्हाला स्वतःला कधी जाणवलं की अशा पद्धतीने हे इंटरलिंक करून एक बालनाट्य किंवा बालनाट्य चळवळीचा कुठेतरी आपण सुरुवात करावी का वाटलं मी माझ्या लहानपणापासून बालनाट्यात काम करत आले माझ्या लहानपणी सुधा करमरकर रत्नाकर मतकरी यांची बालनाट्य व्हायची मी रत्नाकर मतकरीच्या नाटकातनं काम करत असे शाळेत असल्यापासून आणि तेव्हापासून बालनाट्याशी माझी फार जवळचं माझं नातं आहे आणि जेव्हा मी मोठी झाले त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे की बालनाट्य चळवळ अगदी सूक्ष्म होत चालली आहे आणि जी काही व्यावसायिक पद्धतीने बालनाट्य केली जातात केवळ मुलांना हसवण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी तर ते मला कुठेतरी म्हणजे तीही एक पद्धत आहे तेही एक प्रकारची रंगभूमीचा एक प्रकार असू शकतो पण मला स्वतःला नेहमी असं वाटत आलेलं आहे की नाटक हे माध्यम किंवा पपेट्स हे माध्यम आहे ह्याच्यातून लोकांपर्यंत आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो काहीतरी लोकांचं प्रबोधन करू शकतो संदेश मुलांपर्यंत पोचवू शकतो मग त्याचा का नाही उपयोग करायचा आणि अशा तऱ्हेने मी पहिलं माझं नाटक केलं माकडा माकडा हूक ह्याच्यामध्ये पण मुलं होती पपेट्स होते त्याच्याही आधी मी एक केलं होतं तेंगूचान दारुमाचान म्हणून आणि ते फक्त पपेट शो होता आणि तेव्हा लोक म्हणायला लागले की मी पपेट शो आता पपेट्सला मराठीत काय म्हणायचं कळसूत्री म्हणतात खरं म्हणजे पण लोकांना कळसूत्री हा शब्दच माहीत नव्हता पपेट्स म्हटलं की लोकांना वाटतं कठपुतल्या कठपुतल्या म्हणजे लाकडाच्या राजस्थानी दोरीवर नाचवल्या जातात त्या छोट्या बाहुल्या तर म्हणून मी आपलं बाहुल्यांचं नाटक असं मी म्हणत होते तर त्यावेळी पालक यायचे तिकीटं वगैरे घ्यायला नाटकाचे आणि मग म्हणायचे बाहुल्यांचं आहे माझा मुलगा आहे तो काय बाहुल्यांचं नाटक पाहणार नाही असं म्हणून परत जायचं मग दुसरं जेव्हा मी नाटक केलं माकडा माकडा हो त्याच्यामध्ये मी जिवंत कलाकार आणि पपेट्स यांचा वापर केला होता आणि ते लोकांना खूप आवडलं वाटेवरती कासा ग या नाटकाचा तुम्ही उल्लेख केलात त्या नाटकाबद्दलच विचारायचं आहे की अशा पद्धतीने म्हणजे बालनाट्य तर ते होतंच पण बालहक्क चळवळीला देखील कुठे बळकटी देणारं ते नाटक होतं तर ते अशा पद्धतीने सादर करावं तेव्हा असं काय घडलं होतं की तुम्हाला वाटलं की हा विषय रंगभूमीवर आणावा 1998 एक बालहक्कांवर मोठी परिषद झाली होती जागतिक परिषद कोलंबोला आणि भारताचं प्रतिनिधित्व मी केलं होतं आणि तेव्हा तोपर्यंत मलाही माहीत नव्हतं की बालनाट्य काय सॉरी बालहक्क काय आहे म्हणून तर त्यावेळेस मला त्याची सनद काय आहे त्याच्यामधले आर्टिकल्स काय आहेत ह्याचं सगळं ज्ञान झालं आणि मग इथे आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे बालहक्कांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करायला पाहिजे बालहक्कांचे जे अनेक कलमं आहेत त्याच्यातलं हे एक कलम आहे की बाललैंगिक शोषण याच्या विरोधात मुलं आवाज उठवू शकतात आणि याच्याबद्दल लोकांमध्ये काही बोललं जावं
याविषयी लोकांमध्ये सगळ्यांना माहिती होतं आतापर्यंत, पण लोक मोठ्याने बोलत नसत याच्याबद्दल. तर ते त्यांनी बोलावं, चर्चा करावी, आवाज उठवावा याच्यासाठी मी वाटेवरती काचक हे नाटक केलं. आणि अर्थातच हे करत असताना मला खूप भीती होती की मी हा विषय मी पहिल्यांदा 2000 साली मी हे नाटक केलं पहिलं, त्यावेळेस मला भीती होती की लोक हे मान्य करतील की हुटआउट करतील अशा तऱ्हेचा विषय मांडणं. आणि म्हणून त्याच्यामधला हा नाजूक विषय अत्यंत सटल पद्धतीने मांडण्याचा माझा विचार होता. मी बडबटीत पद्धतीने मांडला असता तर ते बिबत्स नाटक झालं असतं आणि हिट अँड हॉट नाटक झालं असतं. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये छाया बाहुल्यांचा उपयोग केला आणि त्यासुद्धा ब्लॅक अँड व्हाईट छाया बाहुल्या, कारण मला त्या जी मुलगी असे या लैंगिक शोषणाला बळी पडलेली तिच्या त्या अनप्लेझंट मेमरीज आहेत त्या दाखवण्यासाठी मी काळ्या बाहुल्यांचा उपयोग केला होता. रंगीत बाहुल्या वापरल्या नव्हत्या. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि. पुढे जेव्हा तुम्ही गेलात तर ह्याच पपेट्स कुठेतरी घेऊन बॉलिवूडमध्ये देखील तुम्ही गेलात, द्रोणासारखा एक सिनेमा, आणि तो तुमच्याकडे नक्की कसा आला आणि त्याच्यामध्ये तुमच्या बाहुल्या नक्की कशा पोहोचल्या? गोल्डी बहलनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता तर तोच माझ्याकडे आला. त्याला कसं कळलं माहिती नाही माझ्याविषयी, आणि त्याने मला विचारले की आमच्यासाठी तुम्ही अशा बाहुल्या बनवाल का म्हणून. आणि त्यांच्यासाठी मी दोन टेक्निक्सचा वापर केला होता. त्याच्यामध्ये एक जॅपनीज तंत्र मी वापरलं होतं बुनराकुसाईचं, आणि ते क्रोमावर हिरव्या पडद्यावर सगळं करणार होते, आणि त्याच्यामुळे स्ट्रिंग्स पण त्याच्यामध्ये वापरल्या होत्या. आणि ती पपेट्स बरीच मोठी होती, अशी 2.5-3 फुटी होती, तर अशा तऱ्हेने ती वापरण्यात आली होती. चेहऱ्यामध्ये आज आपण अत्यंत खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. एक असं व्यक्तिमत्व जे पुण्यातल्या एकूण साहित्य क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, नाट्यक्षेत्र असेल, कुठला म्हणाल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी ॲक्टिव्हली सहभाग घेत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या बरोबरीने ते काम करतात ते लोकांना जागं करण्याचं एका वेगळ्या माध्यमातनं. अर्थातच हे माध्यम आहे व्यंगचित्रांचं. आणि कोणाबद्दल मी बोलते आहे तुम्हाला आता सांगायची गरज नाही. तेंडुलकर सर आहेत माझ्याबरोबर. सर, 75वं प्रदर्शन इतका मोठा टप्पा आहे, आणि तुमच्या घरात जर पाहिलं तर प्रत्येकच माणूस त्यांच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव कमावलेलं आहे, आणि प्रत्येकानेच एक वेगळा टप्पा गाठलेला होता यशाचा आपापल्या आयुष्यात. आज 75वं प्रदर्शन बघताना तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या व्यंगचित्रांच्या सुरुवातीकडे कसं बघता, म्हणजे कसं वळलात तुम्ही व्यंगचित्रांकडे? कारण तुमचे अनेक पैलू आम्हाला माहिती आहेत, आणि या सगळ्यामध्ये व्यंगचित्र हा एक तुम्ही व्यवसाय म्हणून म्हणा, करिअर म्हणून म्हणा, त्याच्याकडे पाहत गेलात, आज इतकी वर्ष हे करत आलेले आहात. अपघातानंच या क्षेत्रात आलो. जे एका तळ्यात होती बरके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू त्यापैक, ते जे शेवटच्या ओळीतलं वर्णन आहे ते माझं वर्णन. माझी सगळी भावंड पहिल्या प्रतीची बुद्धिमान होती, त्यात माझे मोठे बंधू विजय जे नंतरच्या काळात नाटककार झाले, ते त्यांच्या शालेय जीवनामध्ये खूप छान मोठे चित्रकार होते, आणि त्यावेळच्या परीक्षामध्ये त्यांना पुरस्कार पण मिळत असत. माझ्या आठवणीत त्यांनी कार्ल मार्क्सचा एक पुतळा पण केलेला होता. तर त्यांच्यासाठी माझ्या वडिलांनी पुस्तकं आणली होती चित्रकलेवरची पुण्यातल्याच एका दुकानातून, आणि त्यातलं व्यंगचित्रांच्यावरचं पुस्तक योगायोगानं माझ्या हाती पडलं. माझी भावंड सगळी अत्यंत सिरियस टेम्परामेंटची स्टुडियस अशी होती, आणि त्यातला मी एकटाच असा होतो की माझ्यापेक्षा ताकदीनं मोठ्या, वयानं मोठ्या अशा माणसांची कुरापती काढ आणि ते चिडून भडकून आले
की माझी करमणूक व्हायची, मला बरं वाटायचं. रंगचित्रकारांच्या ह्याची खासियतही राहिलेली आहे की त्या वेळेला जे घडतं आहे, त्या काळामध्ये जे घडतं आहे त्याच्यावरती अगदी टिप्पणी अशा पद्धतीने करायची की ते पाहून हसूही आलं पाहिजे आणि ते पाहून तितकं बोचलंही पाहिजे ज्यांनी ते केलं यांना. इथे पाहतानाही व्यंगचित्रांमध्ये जाणवत आहे, समोरचं जर व्यंगचित्र आपण पाहिलं तर ज्या बाईच्याकडे डिग्री आहे ती डिग्री आणि डोक्यावरची शिट्टी, स्वयंपाक आणि मागे बसून खाणाऱ्या घरात खाणारी माणसं, पुरुष मंडळी, असे सगळे विषय तुम्ही हाताळत असतानाच एकूण ज्या सामाजिक घडामोडी घडतात त्याला फटकारे मारलेत. जसं आपण पाहतोय की बारामती मध्ये घडणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावरनं झालेल्या गोष्टी असतील किंवा सिंचन घोटाळ्यासारखे प्रश्न असतील, अशा अनेक गोष्टींवर सुद्धा कमेंट तुम्ही करताय. काय नेमकं असतं हे, म्हणजे हे माध्यम तुम्हाला यासाठी ताकदीचं वाटतं की जे घडतंय त्याच्यावरती पटकन या वेगळ्या शैलीमधनं कमेंट करता येत आहे? आता मला जे सांगावंसं वाटतंय ते शब्दाऐवजी मला या भाषेत सांगावंसं वाटतंय. दोन कारणं आहेत त्याची. पहिलं म्हणजे आपण ज्याला मातृभाषा म्हणतो ती आपण बाहेरून ऐकून शिकतो, मातृभाषा कानाने ऐकून शिकतो, पण व्यंगचित्रांची भाषा ही आतून आलेली भाषा आहे, ती मातृभाषेपेक्षा सुद्धा जवळची अशी भाषा आहे. या भाषेमध्ये मला प्रभावीपणे माझे विचार व्यक्त करता येतात, माझ्या भावना व्यक्त करता येत आहेत. त्या व्यंगचित्रातून सांगून माझा एक प्रयत्न असा चाललेला आहे की आपण एका बाजूनं सगळे सिव्हिलाइज सिव्हिलाइज समजताना पुन्हा डायनोसोर होऊन जे बसण्याचा प्रयत्न करत आहोत. रोजचा पेपर बघा, ते वर्तमानपत्रातल्या बातम्या त्या माणसांच्या आहेत की डायनोसोरच्या आहेत असा प्रश्न पडतो आपल्या पुढे. इतकी क्रूर माणसं वागत आहेत, त्यांना पुन्हा कुठंतरी माणसांच्या जाणीवा निर्माण करायला देणं त्यांच्यामध्ये, हा एक प्रयत्न माझ्या डोक्यात आहे.